मला खरं म्हणजे राजकारण द्यायचं होतं, पण माझी आई वडिलांचा पूर्ण विरोध होता. ते म्हणले काही कर, राजकारण नको जाऊ, तू व्यापार कर. राजकारणात जाऊन लोक पैसेच कमवतात बरेचसे लोक, त्यामुळे व्यापार करून पैसे कमव. आणि आईचा तो, आई वडिलांचा तो शिरस्ता मी मांडला. आणि हे खरं आहे, प्रकाश जोशी यांच्याबद्दल लक्की ठरले. पाच ते काम करून संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होता, आपण पाहिलं त्यांचं काम सुद्धा. आणि त्यावेळेचे माझे मित्र अंकुश काकडे, आम्ही एका वर्गात दरवळे कॉलेजला आम्ही तिघे होतो, यांची माझी तुकडी वेगळी होती, पण एकत्र आम्ही गेलो. आणि तेव्हा 1970 साली जेव्हा आमच्या कॉलेजचे इलेक्शन होते, तेव्हा पहिली नॅशनल टूथ पावडरची जीप याची मी पाहिली आहे. आणि त्यावेळेला मी सुद्धा इलेक्शनला उभो होतो. मी फक्त माझ्या कर्तृत्व वक्तृत्वावर इलेक्शन जिंकून आलो, पण अंकुशने भरपूर प्रचार केला होता आणि त्यामुळे तोही त्या पीरियड गेममध्ये असताना मी निवडून आलो. आणि आज मला नेहमी वाटतं की माझा मित्र अंकुश काकडे, खरं म्हणजे त्याच्यावर खूप अन्याय झालं. त्याचं एवढं काम आमच्या ग्रुपपैकी कोणी सुद्धा केलं नाहीये. पण अंकुश, मी तुला आज शुभेच्छा देतो. आणि मी बोललेले अनेक शब्द मी देवेंद्रजीना म्हटलं, तुम्ही सीएम होणार ते झाले सीएम. आज मी सर्वांसमोर सांगतो, पुढच्या काळामध्ये विधान परिषद किंवा राज्यसभा त्यामध्ये तुझा नंबर लागेल असं मी तुला विचार सांगतो. आणि माझी मनापासून इच्छा आहे, कारण जितकं काम याने केलं आणि दरवेळेला काम शांतपणे राहून त्याने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. आणि त्या मित्राला तो न्याय मिळावा, म्हणजे आम्ही जोपर्यंत, कारण आता तोही 71चा आहे, मी 71चा आहे, म्हणून 5-7 वर्षच कामाची आहेत. आणि तो नक्की मिळेल असा मला आशावाद आहे. आज मला खरोखर भरपूर पुरस्कार आतापर्यंत मिळाले. जीआरडी राटा रतन पुरस्कार, पुणे विद्यापीठाने गेल्या 3 महिन्यापूर्वी जीवन साधना गौरव पुरस्कार दिला, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या चिरमुले पुरस्कार मला त्या ठिकाणी मिळाला, अनेक पुरस्कार आतापर्यंत मिळाले. पण राज्यपालांनी बेस्ट सीएसआर पुरस्कार दिला, म्हणजे पुरस्कारांची लाईन आणि भरपूर गोष्टी आहेत. पण आजचा पुरस्कार माझ्या दृष्टीने का महत्वाचा आहे, तर माझ्या आयुष्याची सुरुवात जी झाली ती स्टेशनरी कटलरी किराणा मालाच्या दुकानातून झाली. माझे वडील जेव्हा गावाला जायचे, मला एक लिस्ट लिहून द्यायचे. मी 5वीत होतो, अजूनही मला आठवतं. 5 आणे किलो ज्वारी, 6 आणे किलो बाजरी, 10 आणे किलो साखर आणि 10 आणे किलो तेल. हे फॅक्ट आहे, ती वही अजूनही माझ्याकडे आहे. मग 1964 सालची गोष्ट सांगतो मी, 60 वर्षापूर्वी. आणि ते असं, आणि हमाम, रेक्सोना, लाईफ बॉय, सनलाईट, त्यावेळेस हेच याच सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्याप्रमाणे किराणा मालाचं, जो किराणा मालाच्या दुकानात काम करू शकतो किंवा जो किराणा माल दुकान चालू शकतो आणि त्यात पैसे कमवू शकतो, तो कुठल्याही व्यवसायात असे अयशस्वी होऊ शकत नाही, सगळ्या व्यवसायात यशस्वी होईल. कारण किराणा म्हणजे किरकिर करून सगळ्या गोष्टी, म्हणजे तिथनं धान्य सांडत असतं, पोत्यातलं काही उंदीर खात असतात, कुठं काय असतं, पण या सगळ्या गोष्टी सांभाळून जेव्हा आपण धंदा करून पैसे मिळवतो. आणि तेव्हाला मला आठवतो, 100-110 रुपयाची विक्री झाली, मी किती खुश व्हायचो, अरे आज 100 रुपयाचा गल्ला झाला. म्हणजे 64ची ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. असं करता करता मग म्हटलं, अरे दुकानात काहीतरी वस्तू वाढवल्या पाहिजे, वडील फक्त किराणा मालच ठेवायचे. मग मी स्टेशनरी सुरू केली, 60 पानी व्हाय तेव्हा होत्या, 60 पानी, 80 पानी, 100 पानी, 150 पानी आणि 200 पानी कमी आणायचो. त्या विकल्या, कंपॉस, पट्टी, पेन्सिल, म्हणजे जे जे काही शालेय साहित्य लागतं ते सर्व. मला असं वाटायचं की अरे आपलं दुकान जरा स्टँडर्ड व्हायला पाहिजे. आणि म्हणून या स्टेशनरी कटलरीचा सगळा व्यवसाय मी आमच्या बोपडीमध्ये, आमच्या किराणा मालाचं जे दुकान होतं तिथे मी ते करायला लागलो. आणि त्याच्यातनंच खरी बार्गेनिंग कशी असते, खरं कष्ट कसे असतात हे मी शिकलो. मी शाळेत असताना आपले आश्चर्य वाटेल, दिवाळीच्या सुट्टीत 6वी 7वीत असताना मी फटाके विकायचो. माझ्या घरासमोर एक पाट लावायचो, पाटवर फटाके ठेवायचो. किंवा राखी पौर्णिमेच्या दिवशी केळ्याची गाडी भाड्याने घ्यायची 1 दिवसासाठी आणि राख्या तिथं लावायचो. आणि माझे सर्व राख्या संपायच्या, फटाके संपायचे. शेवटी तर असं व्हायचं की इतकी डिमांड असायची रात्रीच्या वेळेला, हातातली राखी सुद्धा मी विकून टाकायचो. म्हणलं उद्या काय करणार या राखीचा, उद्या कशाचं जाणार आहे, त्यापेक्षा ती विकून टाका. म्हणजे असं जेव्हा पैसे कमवले तेव्हा एक लक्षात आलं की पैसे कमवायला किती कष्ट लागतात आपल्याला वाटतं. आणि म्हणून आयुष्यात कधी फटाके वाजवले नाही. फटाके जे वाजवायचे माझ्याकडनं घेऊन जायचे, त्यांच्या शेजारी जाऊन उभं राहायचो मी, म्हणजे तो फटाक्याचा आनंद घ्यायचो. आपल्याला आश्चर्य वाटेल, मी कधी आयुष्यात नवी पुस्तके घेतली नाही, कारण वडिलांची परिस्थिती बिकट होती, एकटे कमावणारे. आम्ही 4 भाऊ 5 बहिणी, बेंगलोरचं नाव हे संपूर्ण पुणे शहरामध्ये, तर आज पहिल्या 3 बिल्डरमध्ये आमचं नाव घेतलं जातं. फक्त नाव सेलसाठी नाही, तर दिलेला शब्द पाळणं, वेळेत प्रोजेक्ट पूर्ण करणं आणि चांगली क्वालिटीची घरं बनवणं या पद्धतीचा
मी यांना मुलांना एकच सांगितलं की गुणवत्ता महत्वाची आहे, सचोटी महत्वाची आहे, प्रामाणिकपणा महत्वाचा आहे, आणि यामुळे तुम्ही तुम्हाला कुठेही कुठं मात देऊ शकणार नाही.